आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार ते मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द डाउटनॉट। सो आजचा प्रश्न आहे, सॉल्व द डिफरेंशियल इक्वेशन ए 1/x इंटू dy/dx इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x। सो हे आपल्याला 4 ऑप्शन्स दिले आहे। चला आता बघूया हे इक्वेशन, डिफरेंशियल इक्वेशन कशाप्रकारे सॉल्व करतात। सुरुवातीला आपण dxला आणि xला टॅन इनवर्स ऑफ x सोबत लिहिणार आहोत। सो आपल्याला इक्वेशन भेटेल सोल्यूशन dy इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x इंटू dx। सो आता आपण इथे इंटिग्रेट करणार आहोत बोथ द साइड्स, इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट। सो इंटिग्रेशन केल्यावर आपल्याला इक्वेशन भेटेल इंटिग्रेशन ऑफ dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x इंटू टॅन इनवर्स ऑफ x इंटू dx। सो इथे आपल्याला लियाटचा रूल वापरला येईल आणि इथे x हा सेकंड टर्म बनेल, हा टॅन हा फर्स्ट टर्म बनेल। आणि त्याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला की u इंटू इंटिग्रेशन ऑफ v मायनस du/dx इंटिग्रेशन ऑफ vdx। पाहिजेसाठी मी हा फॉर्म्युला इथं परत लिहितो आहे, इज इक्वल टू u इंटू इंटिग्रेशन ऑफ vdx मायनस इंटिग्रेशन ऑफ du/dx इंटिग्रेशन ऑफ vdx होल ब्रॅकेट टर्मचा dx इंटिग्रेशन ऑफ uv इंटू dx। सो इथे आपल्याला v इज इक्वल टू x आहे तर u इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x आहे। सो हा फॉर्म्युला आपण इथं अप्लाय करणार आहोत, इंटिग्रेशन ऑफ dy y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x इंटिग्रेशन ऑफ x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ d/dx इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x इंटिग्रेशन ऑफ x dx ब्रॅकेट इंटू dx। सो आता आपल्याला इंटिग्रेशन ऑफ x असतं x²/2। सो आपल्याला इक्वेशन भेटेल टॅन इनवर्स ऑफ x इंटू x²/2 मायनस द डिफरन्सिएशन ऑफ टॅन इनवर्स ऑफ x आहे त्याचा फॉर्म्युला आहे 1/1 प्लस x² आणि एक्सचं इंटिग्रेशन होईल x²/2 इंटू dx राईट। आता ही टर्म तशीच राहील आणि आपल्याला भेटेल टॅन इनवर्स ऑफ x इंटू x²/2 मायनस 1/2 कॉन्स्टंट येईल आणि इंटिग्रेशन ऑफ x²/1 प्लस x². सो ह्याचं कोणतं स्टँडर्ड इंटिग्रेशन नाही आहे। सो इथे आपल्याला ट्रिक वापरायला लागेल, तर इथे आपण +1 - 1 इंटू dx असं करणार आहोत आणि 1 + x²ला स्प्लिट करून देणार आहोत। तर आपल्याला इक्वेशन भेटेल x² × tan−1(x)/2 -1/2 इंटिग्रेशन ऑफ 1 - 1/1 + x² इंटू dx करेक्ट। आता ह्याचं इंटिग्रेशन आपण फाइंड आउट करू शकतो। सो आपल्याला ते भेटेल इथे y इज इक्वल टू x² tan−1(x)/2 -1/2 कॉमन राहील, 1 चं इंटिग्रेशन होईल x आणि -1/2² इंटिग्रेशन होईल −1/1 + x² चं इंटिग्रेशन होईल
tan inverse of x plus c. सो माइनस 1/12 अपन ब्रैकेट मध्ये मल्टीप्लाई करू तो आपल्याला इक्वेशन भेटेल x स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स ऑफ x डिवाइडेड बाय 2 मायनस x बाय 2 मायनस मायनस साइन प्लस होऊन जाईल आणि टॅन इनवर्स ऑफ x डिवाइडेड बाय 2 प्लस c. सो आपल्याला फायनल इक्वेशन भेटेल करेक्ट. पण आपल्याला इथेच ऑप्शनमध्ये हे सोल्युशन दिलेलं आहे सो एवढं पुढे करायची गरज नाही. सो एक गिवन डिफरेंशियल इक्वेशनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. थँक्यू.